अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। कोणत्याही प्रकारच्या हलक्या भारी शेतामध्ये खात्रीशीर उत्पादन देणाऱ्या राशी सीडच्या राशी नियोग या वाणाची लागवड करणाऱ्या लोणी येथील प्रगतीशील शेतकरी निलेश आहिर यांच्या शेतामध्ये कपाशी पिकाची विक्रमी व निरोगी उगवणी झाली आहे। त्यांच्या शेतामध्ये राशी सीडच्या वतीने नुकताच शेतकरी पीक पाहणी कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाला फत्तेपूर परिसरातील असंख्य शेतकरी बांधवांनी हजेरी लावली होती। या प्रसंगी राशी सीड्सचे विक्री प्रतिनिधी समाधान खैरनार यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना उपयुक्त असे मार्गदर्शन सुद्धा केले। राशी नियोचे हे वाण बागायती जिरायती या दोन्ही हंगामांसाठी उपयुक्त असून खात्रीलायक विक्रमी उत्पादन देणारे असल्याचे त्यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले आहे। राशी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड आतूर या कंपनीमार्फत आज निलेश समाधान पाटील लोणी तालुका जामनेर फत्तेपूर परिसरामध्ये या ठिकाणी आज आपण राशी सीड्स या कंपनीच्या मार्फत राशी नियो 578 या कापूस वाणाचा पीक प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये आज आपल्या लोणी परिसरातील फत्तेपूर परिसरातील 5-6 खेड्यातले या ठिकाणी जवळपास 100-110 शेतकरी उपस्थित झाले होते। त्याचबरोबर फत्तेपूर मार्केटचे काही वितरक राशी कंपनीचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर या ठिकाणी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत। राशी 578 नियो हा वाण खरीप 2017 बाजारात उपलब्ध झालेला आहे आणि खरीप 2018 जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 70,000 पॅकेट या ठिकाणी शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे। या वाणाचं वैशिष्ट्य गुणधर्म म्हणजे हा वाण जो आहे याचं बियाण्याचा आकार मोठा आहे। त्यानंतर हा राशी नियो जो वाण आहे हा नीम बागायतीमध्ये हलकं मध्यम जमिनीत लागवड करायचं आहे। नीम बागायतीला मध्यम भारीत लागवड करायचं आहे आणि कोरडोला भारी जमिनीमध्ये लागवडी करण्यासाठी उपयुक्त वाण आहे। 140-150 दिवसाचा कालावधीचा वाण आहे। सरळ उंच वाढणारा वाण आहे। पानाचा आकार मोठा आहे आणि त्याचबरोबर रस शोषण करणाऱ्या किडीसाठी प्रामुख्याने या आपल्या मागील 15 या परिसरामध्ये रस शोषण करणाऱ्या किडीसाठी सगळ्यात उत्कृष्ट असा वाण या परिसरातील शेतकऱ्यांना उपयुक्त असा वाण पाहिजे होता। तर तो राशी हा जो वाण आहे सर्व गुण संपन्न वाण आहे। रस शोषण करणारे कीड मावा तुडतुडे फुलकिडे आणि पांढरी मासी यांना 100% परिपूर्ण सहनशीलता असा वाण आहे। कारण याच्या पानाच्या पाठीमागच्या साईडला जर पाहिलं तर 100% एकदम फ्रेशनेस क्वालिटी चांगल्या उत्कृष्ट प्रकारची आहे। या वाणाचं सगळ्यात मुख्य वैशिष्ट्य फायदा त्यापासून शेतकऱ्याला कमीत कमी 2-3 फवारणीचा याच्या ठिकाणी खर्च वाचू शकतो शेतकऱ्याला। त्याचबरोबर या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे, या वाणाचा बोंडाचा आकार मोठा आहे। मोठा असून 5 पाकळ्याचे बोंड जे आहेत तर जवळपास 40% बोंड असे आहेत की ते 5 पाकळ्याचे आहेत आणि 50-60% बोंड 4 पाकळ्याचे आहेत। बोंड मोठं असल्यामुळं फुटायला एकदम बल्क फुटते आणि त्याचबरोबर वेसणीला सोपा कापूस आहे। वेसणीला सोपा असल्यामुळं याचं काय राहते, कमी म्हणजे लेबरची संख्या कमी लागते आणि वजन जे कापसाचं वजन 6 ग्रामच्यापेक्षा जास्त एका बोंड वाळलेल्या कापसाचं बोंडाचं वजन आहे। म्हणून आज या ठिकाणी परिसरातून जर पाहिलं तर आज 3 सप्टेंबरला या परिसरात अशा पद्धतीचा कापूस कुठंच नाही आहे। 3 फवारण्या निलेश समाधान पाटील यांनी केलेल्या आहे। 2 खताची मात्रा दिलेली आहे आणि 4x2 कापसाची लागवड केलेली आहे। जमिनीची जे आकार आहे मध्यम प्रकारची या भागातली जमीन आहे। राशी नियो येणाऱ्या भविष्यासाठी 2019 सर्व उत्कृष्ट वाण म्हणून या मार्केटला किंवा या जळगाव जिल्ह्यामध्ये प्रचलित म्हणून समोर उदयास येईल। माझं नाव निलेश समाधान आहे, राहत मी राहणार लोणी तालुका जामनेरचा आहेत। या प्लॉट म्हणजे माझाच आहे स्वतःचा। राशी नियो हे पोराट मी लावलेले आहेत आणि याची लागवड मी 1 जूनला केलेली आहे। याचा मी 3 फवारण्या केलेल्या आहेत आणि 2 वेळेस खत टाकलेले आहे। याचा अंतर आहे 4x2। बरं, याचा रोग प्रतिकार शक्ती कशी वाढली तुम्हाला? रोग प्रतिकार शक्ती म्हणजे तर आहेच नाही रोग। बोंडाळीचा वगैरे प्रादुर्भाव नाही, काहीच नाही। आज राशी सीडच्या या कंपनीच्या प्रतिनिधींनी बोलवल्याप्रमाणे मी इथे व्हिजिट देण्यासाठी आलो। प्लॉट बघून खूप समाधान वाटले। साधारणतः शेतकऱ्याच्या सांगण्याप्रमाणे 3 फवारण्यामध्ये हा प्लॉट आतापर्यंत झालेला आहे आणि 2 खताचे डोस दिलेले आहेत। परिसरामध्ये शेतकऱ्यांचा जो फीडबॅक येतो आहे नियोबद्दल खूप चांगला आहे। माझ्याकडे राशीचं अधिकृत काम आहे, मी जवळपास यावर्षी 2,000 पॅकेट विकलेले आहे आणि एकंदर शेतकऱ्यांचा फीडबॅक पाहता पुढच्या वर्षी याची प्रचंड प्रमाणात मागणी राहील असं मला वाटते। लोणीतील रहिवासी आहे।
मी शेतकरी मेळ्यासाठी या शेतामध्ये पीक पाण्याच्या कार्यक्रमाला आलेलो होतो तेव्हा रासी व्हरायटीचे निओ हे वाहन आहे तर यावरती कुठल्याही प्रकारचा अटॅक नाही. आपण आलो होतो आज माध्यम इथे. माध्यम इथे आज रासी कंपनीच्या बियाण्याचा शेतकरी मेळावा होता. त्यासाठी शेतकऱ्यांचं मते आपण इथं जाणून घेतलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी बियाण्याविषयी त्यांना जे योग्य वाटलं प्लॉट बघून सगळ्या शेतकऱ्यांनी इथं परीक्षण करून वितरक कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकरी असं सर्वांनी मिळून हा प्रोग्राम इथं आयोजित केलेला होता. राशी बियाण्याविषयी जर सांगायचं ठरलं तर शेतकऱ्यांचं याविषयी पूर्ण समाधान आहे आणि प्लॉट बघून सर्व शेतकरी समाधान झाले आहेत. मी कॅमेरामॅन रमेश तेली, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, फतेपूर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.